मित्रांनो, वाढलेले पोट हे कुणालाच आवडत नाही, परंतु आपण बरेच उपाय करतो आपल्याला फायदा हा होत नाही। तर पोटाची वाढलेली चरबी म्हणजेच वाढलेले आपले जे पोट आहे ते कमी करण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला याने फायदा होणार आहे। मित्रांनो, यासोबत तुम्हाला एक व्यायाम प्रकार सुद्धा करायचा आहे आणि एक दोस्त तुम्हाला नक्की ज्यूस प्यायचा आहे। नक्कीच याने तुमच्या पोटाची चरबी कमी झालेली पाहायला मिळेल आणि पोट जे बाहेर आलेले मोठे झालेले आपल्याला दिसते ते नक्कीच एकदम व्यवस्थित आपल्याला दिसेल, आपल्या शरीराला शोभेल असे। तर मित्रांनो, काय करायचे आहे तर तुम्हाला पहिल्यांदा व्यायाम प्रकार सांगतो। तर नक्कीच दररोज 1 ते 2 किलोमीटर चालण्याचा सकाळी सकाळी व्यायाम करा। नक्कीच याने काय होते की आपल्या शरीरातून घाम बाहेर पडल्यामुळे नक्कीच आपली चरबी कमी होण्यासाठी मदत होते। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचे, ज्यूस कसला घ्यायचा आहे तर कडुलिंबाच्या पानांचा ज्यूस घ्यायचा आहे। मित्रांनो, 25-30 पाने घ्या कडुलिंबाची, अति व्यवस्थित बारीक मिक्सरमध्ये त्यात 1/2 ते 1 ग्लास पाणी टाकून बारीक करा आणि तो ज्यूस तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदा घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही ज्या दिवशी व्यायाम करणार नाही त्या दिवशी हा ज्यूस घ्यायचा आहे, इतर दिवशी तुम्ही फक्त व्यायाम करायचा आहे। आणि हा ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला जो नाश्ता आहे तो नक्कीच 1 ते 2 तासांनी करायचा आहे। सोबतच नाश्त्यामध्ये दुधाचा कोणताही पदार्थ नसला पाहिजे। मित्रांनो, हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। जर तुम्हाला कडुलिंबाची पाने जास्तच कडू लागली तर नक्कीच तुम्ही 10-15 पाने घेऊनसुद्धा हा ज्यूस घेऊ शकता, याने तुम्हाला फरक जाणवेल, पोटाची चरबी तुम्हाला नक्कीच कमी झालेली पाहायला मिळेल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल, बाकीचे सुद्धा व्हिडिओ पहा, इतरही घरगुती उपायांबद्दल माहिती दिलेली आहे। थँक्यू।